आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुस्लिम समाजानं आज पुण्यात विराट मोर्चा काढला गोळीबार पासून ते काउन्सिल हॉल पर्यंतच्या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली असून काही रस्ते बंद करण्यात आले मोर्चात पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण भागातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते हातात तिरंगा आणि फलक घेऊन मुस्लिम समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले सोलापूर रस्ता स्वारगेट ते भैरोबा नाला दरम्यान कोंढव्यावरून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता लुल्लानगर चौकापासून तर नेहरू रस्ता ढोले पाटील चौकातून मालधक्क्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला या आहेत मुस्लिम समाजाच्या मागण्या मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू करा अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजावरील अन्यायाच्या घटना थांबवा मॉब लिंचिंग घटनेतील आरोपींना फाशी द्या मुस्लिम विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावीत मुस्लिम वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण थांबवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद द्या अशा मागण्या करत आज मुस्लिम बांधवांनी मोर्चा केला